विट्यात व्यवसायासाठी दुकान गाळी शोधताय तर मग चिंता करू नका. शिवप्रताप समूहाचे शिवप्रताप गोल्ड टॉवर विक्रीसाठी घेऊन येत आहे सर्व प्रकारच्या व्यवसायासाठी दुकान गाळे. बुकिंग सुरू झाले असून आमची खासियत आहे प्रशस्त पार्किंगची सोय. पहिला रेरा प्रोजेक्ट कमर्शियल व पॅसेंजर लिफ्ट. प्रत्येक शॉपला 10 फूट इंटरनल पॅसेज व दोन्ही बाजूने एंट्रन्स. पॉवर बॅकअप सह दसरा व दिवाळीसाठी खास ऑफर्स. 10% पैसे भरा व गाळा मालक व्हा. आमचा पत्ता सराफकट्टा पॉवर हाऊस रोड विटा. नमस्कार, मी चेतन सावंत. वज्रधारी न्यूजच्या हार्ट टू हार्ट या विशेष मुलाखतीच्या कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आपण हार्ट टू हार्ट हे जे मुलाखतीचं सदर आहे ह्यामध्ये विविध क्षेत्रातील दिग्गजांच्या राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, औद्योगिक ह्या क्षेत्रातील ज्यांची भरीव अशी कामगिरी आहे त्या क्षेत्रामध्ये त्यांच्या मुलाखती घेत असतो. तर याचाच एक भाग म्हणून आज आपण डॉक्टर भारत पाटणकर म्हणजे त्यांची विशेष ओळख करून देण्याची मला आवश्यकता वाटत नाही, तरी देखील मी त्यांची छोटीशी ओळख करून देतो. धरणग्रस्तांची चळवळ असेल, भूमिहीनांचे प्रश्न असतील, शेतमजुरांचे प्रश्न असतील, कष्टकऱ्यांचे प्रश्न असतील किंवा इतर अनेक जे सामाजिक प्रश्न आहे, जातीयांताची चळवळ असेल, असे अनेक प्रश्नांवरती मागच्या 40 वर्षांपासून भगीरथासारखं ते काम करतायत. सामाजिक उत्थानामध्ये त्यांचं मोठं असं योगदान आहे. तर डॉक्टर साहेब, तुमचं वज्रधारी न्यूजमध्ये मनपूर्वक स्वागत. आपण थेट मुलाखतीला सुरुवात करूया. तुम्ही म्हणजे गायनोकॉलॉजिस्ट होता, सगळं व्यवस्थित होतं. म्हणजे एखादा मध्यमवर्गीय तरुणाला त्या काळी 70-80 दशकामध्ये म्हणजे सगळं संसार वगैरे व्यवस्थित होऊन व्यवस्थित संसार करावा असंच प्रत्येकाची मनिषा असते. तर तुम्हाला ते सर्व सोडून चळवळीत यावं असं का वाटलं की त्याच्या अगोदर तो बाळकडू काय पार्श्वभूमीत होतं? नाही, कारण तो जो मी चवळीत पडलो तो जो काळ होता तो 1970 सुरुवातीचा काळ होता. तो 73-74-75 असा काळ होता आणि 71-72 ही महाराष्ट्रातल्या अतितीव्र दुष्काळाची पार्श्वभूमी त्याला होती त्या काळाला. आणि पहिल्यांदाच जिथं चांगला पाऊस पडतो अशा भागामध्ये सुद्धा दुष्काळ पडलेला होता. पाणी मात्र त्यावेळेला प्यायचं पाण्याचा दुष्काळ नव्हता, पण पिकं संपूर्णपणे गेलेली होती. सगळ्या महाराष्ट्रातली पिकं गेलेली होती आणि कोणी रस्त्यावर आलं नाही अशी परिस्थिती त्यावेळेला नव्हती. आणि त्या काळामध्ये मी डॉक्टर झालेलो होतो, मी MD करत होतो. आणि मग आम्हाला 72 त्या दुष्काळामध्ये रोजगार हमीच्या कामावर डॉक्टर म्हणून आमचे टीम्स करायचे आणि त्यांना औषधोपचार करण्यासाठी, त्यांचं काय परिस्थिती आहे बघण्यासाठी, औषधं देण्यासाठी पाठवायचे. तर ते करत असताना माझ्या लक्षात असं आलं की त्यांना बाकीचा कुठला आजार झालेला नाही, अन्न पोटात व्यवस्थित जात नाही, उपाशी राहतात आणि ज्याला आपण आवश्यक ती जीवनसत्व प्रोटीन्स हे जे आवश्यक जी द्रव्य शरीरामध्ये जायला पाहिजे ती जात नाहीत म्हणून ते आजारी पडलेले होते. किंवा लोह आहे समजा, ॲनिमिया प्रचंड लोकांच्यामध्ये होता. आणि मग आम्हाला एक विषय होता मेडिकललाच, प्रिव्हेंटिव्ह अँड सोशल मेडिसिन, आजही आहे तो, की रोग होऊ नये म्हणून काय करायचं. बरं, तर त्या विषयाविषयी आम्हाला सांगायचे असं की हा विषय काय तुम्हाला काय फार काही लक्ष द्यायला पाहिजे असं काय नाही, आम्ही तुम्हाला ह्यात पास करणार आहोत, मी साधारण वाचून ठेवा मग आम्ही तुम्हाला पास करूच. आणि तसंच वर्षानुवर्ष घडायचं, आजही तसंच चाललेलं आहे. जे रोग होऊ नये म्हणून जे करायचं त्या विषयामध्ये धंदा होणार नाही म्हणून त्याला महत्त्व नाही. आणि हे मला तिथं दिसलं की तेच जास्त महत्त्वाचं आहे. आणि मला असं वाटायला लागलं की आपण प्रॅक्टिस करणं म्हणजे काय, लोकांनी आजारी पडावं आणि आपला धंदा चालावा. आणि ज्याला स्वातंत्र्य चळवळीची परंपरा आहे, माझे आजोबा इंदोलीचे दिनकर व निकम हे 1930 काळापासून स्वातंत्र्य चळवळीत होते. ते अनेक वेळा जेलमध्ये जाऊन आलेले होते. माझी आई अत्यंत तरुणपणी म्हणजे अगदी हायस्कूलला जाण्याच्या वयामध्ये ती चळवळीमध्ये पडलेली होती. माझे वडील हे प्रतिसरकारचे प्रमुख कार्यकर्त्यांच्यापैकी होते
आणि त्यामुळं मला जी परंपरा होती ती अशी होती की लोकांना जे सर्वसामान्य शेतकरी मंडळी आहेत, कामगार आहेत, कष्ट करणारी माणसं आहेत, कर्मचारी आहेत, अशी जी स्वतःच्या भाकरीसाठी स्वतःच्या किमान सुखासाठी जगणारी कष्ट करणारी माणसं आहेत, त्यांचं खरं स्वातंत्र्य मिळवायचं आहे. आणि मग ते जर स्वातंत्र्य मिळालेलं नसेल आणि त्यांनाच जर रोगराई सगळी होत असेल, त्यांनाच जर रोजगार हमी वगैरे हे सगळं करावं लागत असेल, तर मग मी डॉक्टरकी करून काय करणार आहे? म्हणजे त्यांना रोग होणार आणि त्याच्यावर माझा धंदा चालणार, म्हणजे इतक्या याचा वाईट कुठला असू शकत नाही. म्हणून मी ठरवलं की आपण हे काही करायचं नाही आणि आपण चळवळीमध्ये भाग घ्यायचा. चळवळीची परंपरा तर इतक्या वर्षांची होती, 1930 सालापासूनची होती. स्वातंत्र्य मिळाल्यानंतरसुद्धा माझ्या आईवडिलांनी हे स्वातंत्र्य आपण मिळवलं, गोळ्या घातल्या खाल्ल्या, आणि त्यातून जे मिळवलेलं स्वातंत्र्य आहे, हे नाना पाटील असतील, नागनाथ नायकोडे असतील, ही अशी अनेक मंडळी, ही त्या पत्री सरकारमधली जी होती ती खरं म्हणजे काँग्रेस सोडून बाहेर पडली. कारण काँग्रेस ही भांडवलदारांच्या बरोबर गेली असं स्पष्ट दिसत होतं. आणि त्या पार्श्वभूमीवर मग मी चळवळीत पडलो. परंतु ती जी त्यांच्या बरोबरीच्या लोकांनी केलेली चालू ठेवलेली चळवळ होती तीसुद्धा आम्हाला जुनी वाटत होती, कारण त्या काळामध्ये त्याचा काही परिणाम दिसत नव्हता. चळवळीचं मेकॅनिझम बदलावं असं त्यावेळेचा काळ होता. मला त्याच्या आपण अलीकडच्या काळामध्ये जायचं आहे की तुम्ही लहानपणी म्हणजे पत्री सरकारचा जो काळ असेल किंवा घरात म्हणजे स्वातंत्र्याने भारलेलं वातावरण होतं, म्हणजे घरातच ते सगळं वातावरण होतं, तर तुम्ही लहानपणी कशा पद्धतीने हे सगळ्या गोष्टीवर? शिवप्रताप मल्टीस्टेट नागरी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड विटा. आता घरबसल्याच करा DCM आणि सर्व बँकिंग व्यवहार. धनसंचय, रिकरिंग ठेव आणि सर्व बँकिंग सेवा आपल्या दारी. तसेच लाईट बिल, इन्शुरन्स हप्ते, सोने तारण सेवा, RTGS, IMPS आणि ATM विड्रॉवल एकाच छताखाली. आपली शिवप्रताप मल्टीस्टेट पतसंस्था नेहमीच ग्राहकाभिमुख सुविधा देण्यासाठी नेहमीच उत्सुक असते आणि आपला सर्वांच्या गृहस्थ डायरेक्ट होम बँकिंग ही प्रत्येकाच्या ग्राहकांच्या घरोघरी जाऊन सेवा देण्यासाठी आपली संस्था सज्ज झालेली आहे. आमचा प्रतिनिधी आपल्या प्रत्येक ग्राहकांच्या घरी येऊन सर्व सुविधा आपण आमच्या प्रतिनिधीमार्फत आपल्या घर बसल्या आपल्या सर्वांना ग्राहकांना देणार आहे. आमचा पत्ता भैरवनाथ थिएटर जवळ लेंगरे रोड विटा. वर्णन कराल? मी लहान म्हणजे कळता ज्यावेळेला मी होतो, पहिल्यांदा कळणं ज्याला म्हणतो त्या वयामध्ये, म्हणजे त्यावेळेला आपल्याला काय गोष्टी चालल्या ते लक्षात राहतं, अजून पण लक्षात राहतं. त्या वयामध्ये ज्यावेळेला मी होतो त्यावेळेला संयुक्त महाराष्ट्राची चळवळ चालू होती. ती 56-57 चालू झाली होती. बरोबर. आणि त्यामुळं ती चळवळ मला अगदी स्पष्टपणे चांगली आठवते. इतकंच नव्हे तर मी कराडला एक मोठं निदर्शन होतं, त्या निदर्शनांच्यामध्ये हजारो लोक होते आणि कार्यकर्ते मलाच बरोबर घेऊन गेले होते. आई स्वतंत्रपणे स्त्रियांच्या ह्याच्यामधून गेलेली होती आणि मी त्या मोर्चात त्यांच्याबरोबरच होतो, म्हणजे अटका बिटका चालू होते तिथे. त्यावेळी किती वय होतं तुमचं? त्यावेळेला माझं वय असेल 1-5 वर्षाच्या दरम्यानचं असेल. त्यामुळे ते मोटरसायकलचे एक पुढं टाकी असते ना, त्याच्यावर बसूनच कॉम्रेड जगन्नाथ पाटील म्हणून माझ्या वडिलांच्या काळातले एक तरुण कार्यकर्ते होते, त्यांनी मला घेऊन गेले होते. आई एसटीनं पुढे गेलेली होती. आणि असं मग इथेसुद्धा गावात असेल किंवा अगदी लहानपणी साने गुरुजींच्या मांडीवर मी खेळलो आहे उदाहरणार्थ, आता हे मला आठवत नाही पण आईनं ज्यावेळेस सांगितलं त्याचा एक प्रेरणा मिळतेच ना तुम्हाला. असं एक वातावरण जे होतं इथे या घरामध्ये, शेख काका म्हणून जे स्वातंत्र्य सैनिक माझ्या वडिलांचे पत्री सरकारमधले सहकारी होते, म्हणजे अत्यंत अचूक नेम त्यांचा बंदुकीचा होता. ब्रिटिश पोलीस घाबरायचेच, काका आहेत म्हणल्यावर, आणि माझे वडील बाबूजी पाटणकर शेख काका हे दुनळी बंदूक अशी समजली जाईल त्यावेळेला, म्हणजे ब्रिटिश पोलिसांना जरा धसका वाटायचा. ते इथं कायमचे असल्यासारखे होते. शांताराम गरुड म्हणून कॉम्रेड होते, ते होते. आणि ह्या सगळ्या सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे वगैरे ह्या सगळ्या जिल्ह्यातली मंडळी, इथे अनेक शिबिरं झालेली आहेत. त्यामुळं अगदी लहान असल्यापासून हे संस्कार माझ्यावर झालेले आहेत की स्वातंत्र्यसुद्धा जे मिळवलं आपण ते सुद्धा ज्यासाठी मिळवलं त्या काही त्यांच्या घरामध्ये पोहोचलेलं नाही, त्याचा उद्देश सफल झाला नाही, हे चर्चेतूनच मला कळलेलं होतं. त्यांच्याबरोबर इथं बैठकीत चाललेल्या त्या फार कळायचं नाही पण एवढं नक्कीच काहीतरी कळायचं, अशी ती परिस्थिती होती. आणि आमची जी पिढी होती साधारण 1970 1960 अखेरचा दशक जो होता
म्हणजे 65, 66, 67 पासून 70 पर्यंत आणि 73, 74 पर्यंत अशी जी पिढी होती की जी 20, 24 मी तर 23 वर्षाचा होतो ज्यावेळेला मी सगळं सोडून पडलो. तर त्या इतक्या इतक्या कमी वयामध्ये आम्ही सगळं सोडून घराची परवा न करता आईला सुद्धा परवानगी न घेता, आई काय चवळीला विरोध करणं शक्यच नव्हतं, पण तशा तऱ्हेने पडणं याच्या बाबतीत आईच्या सुद्धा शंका होत्या. आणि अशी एकजण मी नव्हतो, म्हणजे अशी शेकडो तरुण त्यावेळेला भारतभर हे चवळीमध्ये पडले. आणि त्यांना असं वाटत होते आजपर्यंत जी काही लोकांनी चवळ केली त्यांना आत्ताचं काळ कळलेलं नाही, आणि ती तो काळ समजण्यासाठी तुम्हाला एक वेगळा तत्त्वज्ञानाचा अभ्यास करायला पाहिजे. महात्मा फुले वाचायला पाहिजेत, मार्क्स वाचायला पाहिजेत, बाबासाहेब आंबेडकर वाचायला पाहिजेत, शाहू महाराज वाचायला पाहिजेत, आणि हे याच्यातून एक क्रांतीचं एक नवीन रसायन तयार करायला पाहिजे विचारांचं. आणि हा विचार घेऊनच आपण हे करू शकतो. आणि काळ हा त्यावेळेच्यापेक्षा फार बदललेला आहे, कारण त्यावेळेला ऑलरेडी प्रचंड बेरोजगारीची सुरुवात झालेली होती, स्वातंत्र्य मिळाल्यानंतरचं जी उभारी होती ती ओसरलेली होती, आणि पहिली तरुण पिढी आमची पहिली तरुण पिढी होती, म्हणजे स्वातंत्र्यानंतरचे जे पहिलेच तरुण होते हे सगळे, त्यांनी पारतंत्र्य अगदी बाळपणी केलेलं असेल, आणि प्रत्यक्ष तरुण झाल्यावर मग त्यांच्यासमोर काय आलं, पण ही सगळी तरुण मंडळी शिकलेली होती, आय आय टी ग्रॅज्युएट होते, आय आय टी हा आजही त्यावेळेलाही अत्युच्च इंजिनिअरिंगचा कोर्स होता, डॉक्टर्स होते माझ्यासारखे, काही जणं सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये किंवा मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये इंजिनियर झालेले होते, एम ए होते, बी एस सी, एम एस सी होते, असे सगळे शिक्षित होते, सर्वसामान्य कुटुंबातून आलेले होते. तुम्ही ज्यावेळी डॉक्टरकीचा पेशा सोडला त्यानंतर पहिली चळवळ कुठली सुरू केली? मी पेशा कधी केला नाही, मी एम डी गायनेकोलॉजी, एम डी स्त्रीरोगतज्ञ करण्यासाठी प्रॅक्टिस कधी केली नाही. हां, म्हणजे हॉस्पिटलमध्ये काम केलं पण हाऊस सर्जन म्हणून केलं, म्हणजे एम बी बी एस झाल्यानंतर ज्यावेळेला तुम्ही पुढचं शिक्षण करायला जाता त्या हॉस्पिटलमध्ये कामच करावं लागतं, आणि मग लेक्चर्स असतात, त्यामुळे प्रत्यक्ष खरोखरीचंच काम करावं लागतं. त्यामुळे मी ऑस्ट्रेलियन गायनेकोलॉजीमध्ये एम डी करत होतो, आणि मी जे जे हॉस्पिटलला होतो, मिरजेला माझं एम बी बी एस झालं, आणि जे जे हॉस्पिटलला जे हॉस्पिटलला मी होतोपर्यंत ग्रँड मेडिकल कॉलेजला मी एम डी गायनेकोलॉजी करत होतो. आणि त्या काळामध्ये मला असा विधान मनस्थिती तयार झाली की आपण आता एम डी करून करणार काय, तर शेवटी काय करणार, तर मी माझं चांगलं करणार. माझ्या वडिलांनी ज्यासाठी गोळ्या खाल्ल्या, आईनं ज्यासाठी त्रास भोगला, आजोबाने ज्यासाठी हे केलं, ते झालं नाही म्हणून मी काय करणार, त्यामुळे ह्याला काही अर्थ नाही म्हणून मी परीक्षा दिली नाही. त्यातल्या अनेक जणांनी आमच्यातल्या सर्टिफिकेटं जाळून टाकलेले लोक होते, आय आय टीचे सर्टिफिकेट सुद्धा जाळलेली होती अशी मंडळी होती त्यावेळेला. आणि मग आम्ही सगळेजण म्हणून चळवळीत पडलो. चळवळीत पडल्यास मागोवाची निर्मिती, मागोवा ग्रुप तयार झाला त्याच वेळेस झाला. आणि मुख्यतः पहिल्यांदा जास्त काम होतं ते धुळ्याला आदिवासींच्यामध्ये होतं. धुळे जिल्हा आत्ताचा नंदुरबार जिल्हा, बरोबर, शहादा तळोदा नंदुरबार या भागामध्ये अगदी म्हणजे त्या आदिवासी मंडळींना चापकानं दर 8 दिवसानं कुठेतरी मारलेली घटना घडायचीच, स्त्रियांच्यावरचे बलात्कार हे सगळं अगदी काहीतरी नॉर्मल असल्यासारखं चालायचं अशी परिस्थिती होती. आणि त्यांचीच जमीन लाटून बसलेले जे लोक होते आदिवासींची, जिल्हाच आदिवासींचा, बरोबर, जमीन त्यांची लाटलेली दुसऱ्यांनीच, गुजरातमधून इंग्रजांनी ते पटेल मंडळी शेतकरी मंडळी इकडं आणलेली, कारण आदिवासी त्यांचं गुलामी मान्य करायला तयार नव्हती ब्रिटिशांची, कापूसच केला पाहिजे मग तो परदेशी गेला पाहिजे, आणि म्हणून ती जमीन काढून यांच्याकडे गेलेली. म्हणजे तिथे शेकडो एकर जमीन म्हणण्यापेक्षा हजारांच्या वर काही हजार एकर जमीन ही परत आदिवासींना देण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो, मिळवून देण्यामध्ये त्यांचीच जमीन होती ही, मालदार लोकांच्याकडे निघून तिकडे गेलेली होती. आणि मग मजुरीचं जीवन जगत होते इकडे, जंगलामध्ये गेलं तर ते फॉरेस्टचे लोक त्यांना अगदी त्यांच्याच जंगलामध्ये त्यांच्यावर दादागिरी करत होते, आणि कॉन्ट्रॅक्टरना मात्र मोकळा रान सोडत होते जंगल तोडणाऱ्यांना. अशा काळामध्ये एक अत्यंत श्रीमंत परिसर आणि कष्ट करणारी तयारी असणारी स्वातंत्र्याचे आस असलेली आणि स्वातंत्र्यच पाहिजे मनाचं आणि वागण्याचं असा जो समाज होता, तो स्वतंत्र संस्कृती असलेला, त्याच्यावर हे एक असं दडपण होतं. आणि तिथे मग तुम्ही शांततामय मार्गाची एक मोठी चळवळ ही झाली, आणि महाराष्ट्रामध्ये आदर्शवत चळवळ झाली की
तशा तऱ्हेची शेतमजुरांची आणि आदिवासींची चळवळ ही गावागावामध्ये गाव कमिट्या बांधलेल्या आहेत, तरुण मंडळं बांधलेली आहेत, अशी चळवळ त्या काळात महाराष्ट्रात कुठंच नव्हती. म्हणून हे सगळे जे डावे पक्ष होते, शेतकरी कामगार पक्ष असेल, भारतीय कम्युनिस्ट पक्ष असेल, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष असेल, या सगळ्यांना आणि सगळ्यांना असं वाटतं की पोरं आपल्या आपल्या पक्षात आली पाहिजेत, इतकं आकर्षण त्यावेळेला होतं. आणि दलित पॅंथरची निर्मिती आमच्यावरतीच मला यायचं आहे की त्या काळात जाती आणि अत्याचाराच्या घटना देखील फार मोठ्या प्रमाणात म्हणजे शिगेला पोहोचल्या होत्या आणि त्यातूनच दलित पॅंथरची स्थापना झाली. राजा ढाले असतील, नामदेव डसाळ असतील यांच्या नेतृत्वाखाली, तर त्यात देखील तुम्ही काम केले. हो, म्हणजे मुंबईला ज्या वेळेला राजा आणखीन नामदेव हे सगळी मंडळी, अर्जुन डांगळे, जयू पवार हे त्यावेळेला दलित पॅंथरचं काम सुरुवात झालेलं होतं, ते आम्ही हातात हात घालूनच काम करत होतो. आणि ही सगळी मंडळी आमची मित्रमंडळी होती. बरोबर. आणि जातीला संपवायचं, जातीचा अंत करायचा, या तऱ्हेची एक विचारसरणी जी नेहमीच्या कम्युनिस्ट पार्टींच्यामध्ये किंवा त्यांच्या विचारामध्ये नव्हती. जात म्हणजे जाईल अशीच, वर्ग गेल्यानंतर गोळे, हां, अशा तऱ्हेनं ते वेगळी हे होती. मार्क्सने तसं काही म्हटलेलं नाही अगर म्हणजे, परंतु ते त्यांनी ते म्हणायचे तसं, असं मागचं म्हटलं वगैरे. त्याचं इंटरप्रिटेशन पेडेकर, चिंग्स, काटदरे, श्रेया पिकल्स, मराठा मसाले, आंबाबडक या नामवंत कंपन्यांचे अधिकृत वितरक, मिरची व चटणी मसाला, एवन क्वालिटी ड्रायफ्रूट करिता 1961 पासून सुप्रसिद्ध, सोनम मसाले अँड ड्रायफ्रूट्स नवीन रूपात नवीन जागेत, उत्कृष्ट दर्जा आणि योग्य दर हीच आमची वैशिष्ट्ये. आमचा पत्ता नगरपालिका गाळा क्रमांक 6 शालिमार वॉर्ड शेजारी जय भवानी मेडिकल समोर मायनी रोड विटा. पण बाबासाहेबांनी मार्क्सचा जास्त अभ्यास केलेला होता, तेही आम्ही वाचलेला होता. बाबासाहेबांनी वेगळ्या तऱ्हेने मार्क्सचा अभ्यास केलेला आहे. मला तोच प्रश्न विचारायचा आहे की मार्क्स आणि बुद्ध, तुमच्यावर बुद्धांचा देखील प्रभाव आहे आणि मार्क्सचा देखील आहे, तर तुम्ही म्हणजे ह्या गोष्टीबद्दल खूप मतमतांतर आहेत, खूप जणांनी भाष्य केले अनेक विचारवंतांनी, तर तुम्ही कशा अर्थाने पाहता याकडे? नाही, यामध्ये कसं आहे की बाबासाहेबांनी मार्क्स आणि बुद्ध यांच्यामध्ये तुलना केलेली आहे. जगप्रसिद्ध भाषण पण त्यांचं, हां, नाही भाषणापेक्षा एक त्यांच्या कलेक्टर वर्क्समध्ये जास्त सविस्तर मांडणी आहे. ते भाषण तर आहेच, पण त्यापेक्षा जास्त सविस्तर मांडणी आहे. त्यामध्ये त्याने असं म्हणलं आहे की कामगार वर्गाची अधिसत्ता किंवा कामगार वर्गाची हुकुमशाही हा जो मार्क्सचा सिद्धांत होता तो अत्यंत चुकीचा सिद्धांत आहे. लोकशाहीमध्ये असा सिद्धांत असू शकत नाही. त्यांनी जरी वेगळ्या अर्थाने म्हटलं असलं तरी तो शब्द वापरून संकल्पना वापरलेली आहे त्याने ती. किंवा त्यांनी असं म्हटलेलं आहे की बाबा फक्त आर्थिक व्यवस्था बदलली की काय सगळं होणार आहे असं वाटण्यासारखं त्यांच्या मांडणीमध्ये आहे. परंतु खालील पाच मुद्दे आहेत, असे चार पाच मुद्दे की जे मार्क्सच्यामधलं स्फुल्लिंग आहे, अजून जिवंत असलेलं स्फुल्लिंग आहे, की जे आता उपयोगी आहे. मग ते कोणतं? तर त्यांनी नंबर एक त्यांनी म्हटलं की या समाजातलं दुःखाचं कारण हा जस मालमत्तेची उत्पादन साधनांची मालकी आणि अमालकी याच्यामधला जो संघर्ष आहे, हा संघर्ष हा आत्ताच्या दुःखांचं कारण आहे. नंबर दोन, हा संघर्ष संपवायचा असेल तर खाजगी मालमत्ता जी उत्पादन साधनांच्या बाबतीतली आहे, संसाधनांच्या बाबतीतली आहे, निसर्ग साधन संपत्तीच्या, ही संपवली पाहिजे. तिसरा त्यांनी मुद्दा मांडला की हे जे शोषणाची रीत आहे, या शोषणाच्या रीतीतूनच पुढे जास्त गुलामी तयार होते आणि म्हणून शोषण संपवलं पाहिजे आणि शोषणाचा अंत केला पाहिजे. आणि शासनसत्ता ही याच्यावर अवलंबून असते, या शोषणाच्या ह्याच्यावर. म्हणून शासनसत्ता जी शोषणाची आहे त्यापेक्षा लोकशाहीची शासनसत्ता वेगळ्या तऱ्हेची. शोषणाचा अंत ह्या शब्दाचा उल्लेख तुम्ही आता केला, परंतु तुम्ही जातीअंताची चळवळ ह्यासाठी देखील मोठा लढा उभारला आणि तुमची संकल्पना ह्या मागची फार वेगळी आहे, तर ती काय नेमकी संकल्पना आहे? नाही, संकल्पना अशी आहे की जात बाबासाहेबांची आणि महात्मा फुलेंनी मांडलेली संकल्पना आहे. बाबासाहेबांनी दोन गोष्टी मांडल्या सगळ्यात महत्त्वाच्या आहेत त्या, की जाती व्यवस्था ही उत्तरंडीची विषमता आहे. नुसती विषमता नाही, कामगार भांडवलदार म्हणजे हे कामगार आहेत आणि त्याच्याखाली शोषण करायला झालेले भांडवल कामगार आहेत, हे भांडवलदार आहे, असं बायलॅटरल संबंध नाही आहे. हे दोन बाजू फक्त आहेत असं नाही आहे, तर वरच्या बाजूला ब्राह्मण, त्याच्याखाली क्षत्रिय, त्याच्याखाली वैश्य, असं जे केलेलं आहे ते जातीव्यवस्थेमध्ये बरोबर तसं आलेलं आहे की जे
मोठ्या मोठ्या जमिनींचे मालक आहेत, संपत्तीचे मालक आहेत, साधनांचे मालक आहेत, कारखान्यांचे मालक आहेत, ते सगळ्यात वर आहेत. आणि हे जसं आहे तसे ते कोणत्या जातीचे आहेत हे ठरलेलं आहे. मग ते ब्राह्मण आणि क्षत्रिय आहेत पूर्वीचे, त्याच्याखालोखाल शेतकरी जाती आहेत, त्याच्याखालोखाल म्हणजे बलुतेदार जाती आहेत, जे अस्पृश्य बलुतेदार आहेत, आणि त्याच्याखाली अस्पृश्य जाती आहेत. तर ह्याच्यामध्ये ज्यांचं शोषण होतं असा संपूर्ण शेतकऱ्यांच्यापासूनचा खालीपर्यंतचा विभाग आहे, पण त्यांच्यामध्ये पण उच्च निचता आहे. बरोबर. तर ही जी उतरंडीमधली विषमता आहे, हे उतरंड आहे, त्यामुळे हे एकत्र येणं अवघड आहे. आणि हे एकत्र येण्याच्या आड जी उतरंडी येते ती मोडल्याशिवाय जाती व्यवस्था संपणार नाही. म्हणजे तुम्ही म्हणालात की बाबा मराठा गरीब शेतकरी जरी असला तरी तो सुताराला कमीतला लेखतो की नाही लेखतो, तर लेखतो. सुताराचं शोषण त्या शेतकऱ्याकडून होतं की नाही होतं, होतं. मग अंतर्विरोध राहणार. सुतार, लोहार, कुंभार हे आणि महार, मांग, तांबार यांच्यामध्ये हे सगळे विभाग आणि हे अस्पृश्य, पूर्ण अस्पृश्य असलेले, बरोबर, ह्यांच्यामध्ये अंतर्विरोध आहे, उच्च निषेध आहे. आणि ह्यांच्याकडचं जे काही शोषण यांचं होतं त्यामध्ये ह्यांचा थोडा काही सहभाग आहे की नाही? आहे. म्हणजे शोषण हे प्रत्येक जात एकमेकीचं करते आणि त्याचं सगळ्याचं लोणी, मुख्य लोणी हे ब्राह्मणांच्यापर्यंत, क्षत्रियांच्यापर्यंत जाऊन पोचतं. हे जर ओळखलं नाही तर काय होतं? तर ही उतरंडीची व्यवस्था असल्यामुळे, उतरंडीची विषमता असल्यामुळे ती श्रमिकांच्यामध्ये विभागणी करते, डिव्हिजन ऑफ लेबरर्स करते. आणि हे डिव्हिजन ऑफ लेबरर्स जे आहे हे तुम्हाला टाळायचं असेल तर ही उतरंड संपवली पाहिजे. हा ह्या दोन संकल्पना आधी महात्मा फुलेंनी त्यावेळेला संकल्पना त्यांच्या आधी त्यांना गुरुच मानलं त्यांनी की कशी आघाडी मग झाली पाहिजे. तर स्त्री शूद्राती शूद्र यांची आघाडी झाली पाहिजे. स्त्रिया ह्या सगळ्यात खाली आहेत. अस्पृश्य पुरुषसुद्धा स्त्रीला आणखीन खालच्या दर्जाचं मानतो. म्हणजे सगळ्यात खालच्या दर्जाचे जे पुरुष आहेत ते सुद्धा स्त्रियांना त्यांच्यापेक्षा खालच्या दर्जाचे मानतात. आणि त्यामुळं स्त्री शूद्र आणि अतिशूद्र ह्या तीन घटकांची एकजूट झाली तरच मुक्ती शक्य आहे. बरोबर. हे महात्मा फुलेंचं जे मांडणी आहे ती मांडणीची उकल ही बाबासाहेबांनी पुढे जाऊन केली. का अशीच का आघाडी व्हायला पाहिजे? कारण ह्या दोन गोष्टी आहेत आणि हे आत्तापर्यंत कोणी बाबासाहेबांचं मांडत नाही. मी नवीन मांडण्याचा मुद्दा आहे का? आमच्या मिसेस आहेत डॉक्टर गेलोमवेट, त्यांनी नवीन मांडण्याचा मुद्दा आहे का? ह्या मुद्दा समजून घेण्याचा प्रश्न आहे. मग तुम्ही जातीच्या आधारावर जर म्हणालात की बाबा प्रत्येक जातीला तिचा वाटा मिळाला पाहिजे असं म्हणालात तर जात संपेल का? नाही संपणार, ती घट्ट होणार. म्हणजे त्या जातीला तुम्ही एक घट्ट करता की माझ्या जातीला हे मिळालं पाहिजे. म्हणजे माझी जात मी घट्ट केल्याशिवाय मी बार्गेनिंग करू शकत नाही. आणि यातून इलेक्शनचं बार्गेनिंग सुरू होतं. आणि इलेक्शनचं बार्गेनिंग सुरू झालं की जात हा गठ्ठा हा इलेक्शनमध्ये नाही, इलेक्शनमध्ये मला काय देणार हा म्हणणारा गठ्ठा राहतो. आणि त्यामुळं शोषण चालू ठेवून मला काय मिळणार अशा तऱ्हेनं व्यवस्थेला चालू ठेवायला एक मोठी सँक्शन ही आपण शोषित समाजाकडूनच मिळते. म्हणून जातीयांताची वेगळी चळवळ सुरू केली पाहिजे. जाती संपवणं हा एकमेव अजेंडा असलेला एक वेगळा फोरम पाहिजे. म्हणून 3 वर्षापूर्वी आम्ही स्वामी मुक्तीदाराच्या वतीनं पुढाकार घेऊन मी स्वतः ते पत्र अध्यक्ष म्हणून लिहिलेलं होतं. आणि या सगळ्या डाव्या पक्षांना, प्रकाश आंबेडकरांच्या पक्षाला, प्रकाश आंबेडकरांना स्वतःला, असं सगळ्यांना बोलवलेलं होतं RPIमधल्या वेगळ्या घटकांना. आणि त्यातून एक जातीमुक्ती आंदोलन तयार झालं. आधीच 2.5 वर्षाचा तो काळ जो होता तो ह्या आता 14 सालाच्या आधीचा काळ आहे. बरं. तर तो काळ अत्यंत चांगला अनुभव देऊन गेला. म्हणजे मराठा गरीब मराठा विभाग जो आहे शेतकऱ्यांचा तो वेगळ्या पद्धतीनं शोषण झालेला आहे. म्हणजे तो इथं भागत नाही म्हणून मुंबईला जाणार आहे, इथं भागत नाही म्हणून आणखीन ऊस तोडणीला जाणार आहे, माथाडी कामगारात आहे. तर असा जो गरीब विभाग आहे त्यातला तो, आणि मग माळी धनगर यांच्यामधला सुद्धा गरीब विभाग जो आहे हाच मेजॉरिटी आहे. हे मुठभर आहेत बाकीचे आहेत ते त्यांच्यातले. आणि मग जे अत्याचार होतात त्या अत्याचाराविरुद्ध सवर्ण, ज्याला सवर्ण मानसिकता आहे की आम्ही काय दलित नाही, आम्हाला शिवलेलंच शिवायचं नाही असं काही कधी नव्हतं, ते विसरून जातात की मराठ्यांना सुद्धा वर्णपाणी वाढत होते. म्हणजे मी लहान असेपर्यंत हो
मराठ्यांना मी लहान असेपर्यंत सुद्धा पाणी वरून वाढत होते बामण लोक. इथे शेजारचं पडलेलं घर आहे ते माझ्या एका मित्राचंच आहे कुलकर्णी म्हणून, तर त्याच्या घरी आम्हाला वाढदिवसाला बोलवलं, तर त्याने आम्हाला म्हटलं की बाळांनो ताटं बाहेर ठेवा बरं का. आणि मग त्यांच्याशी त्याकडे आम्ही आग्रह झाला का, मी सत्यशोधक घरातला माणूस होतो, तिथे सत्यशोधक चवळीचा नेते जुने तिथे त्यांच्या घराच्या पलीकडच्या बाजूला त्यांचा अजून नातू वगैरे पणतू वगैरे आहे, तर तिथं आम्ही म्हटलं की तुमच्या स्वयंपाकघरात जोपर्यंत जेवायला वाढत नाही तिथं राजा म्हणून आहे, त्याला म्हटलं की तोपर्यंत मी काय आम्ही तुझ्याबरोबर खेळणार नाही अशी भूमिका आम्ही घेतली. आणि त्यानंतरच आम्ही मग आम्हाला तिथं जेवायला मिळालं, सगळं करायला मिळालं. हे मी लहान म्हणजे मी शाळे मराठी शाळेत होतो पण हे विसरतात ना, पूर्ण असं हात सुद्धा लावायचं नाही एवढेच प्रयत्न अस्पृश्य होते असं नाही, पण हे त्यांच्यासमोर उलगडून दाखवणारी चळवळच नाही ना. तेव्हा एकमेव स्वयं मुक्ती दल असं आहे की ज्या ज्या संघटनेनं सवर्ण समजल्या जाणाऱ्या माळी धनगर मराठा आणि तत्सम अशा समाजाला सुद्धा महाराष्ट्रातल्या जे जाती अत्याचार झाले त्याच्यामध्ये हजारोंच्या संख्येनं रस्त्यावर उतरवलं, हे शक्य आहे दाखवून दिलं. आणि हे करण्यातूनच खरं म्हणजे हे जे मुठभर वर आलेले आहेत त्यांना बाजूला फेकलं जाणार. आणि मराठा क्रांती मोर्चामध्ये सुद्धा आम्ही हीच भूमिका घेतली. डॉक्टर साहेब, तुम्ही समान पाणी वाटपाची देखील चळवळ उभारली, तर ते नेमकं कशा पद्धतीने किंवा काय त्याच्या मागे हेतू होतं? रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे. संपूर्ण परिवाराची लग्न बस्ता व आहेराची खरेदी एकाच ठिकाणी. 60,000 स्क्वेअर फुटाचा भव्य मॉलमध्ये सर्व ब्रँड एकाच छताखाली. रवींद्र वस्त्र निकेतन, मुक्काम पोस्ट, सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली. मूळ प्रश्न असा आहे की सगळं जे इंडस्ट्रीसह सगळं विकासाचं गाडं अवलंबून जे आहे ते दोन त्याचे सोर्सेस आहेत. एक जो सोर्स आहे तो शेती आहे, म्हणजे कापड गिरणी आहे समजा, किंवा आता तुम्ही जे लिनन म्हणता ते लिनन सुद्धा शेतीतून आलेलंच आहे, म्हणजे ते कॉटन नाही आहे. अशा गोष्टी एका बाजूला आहेत, किंवा बाकी जे आता खाण्याचे पदार्थ आहेत ते प्रक्रिया केलेले आहेत ते शेतीतून येणारे आहेत, किंवा काही सोयाबीनपासून सुद्धा एक कारची बॉडीसुद्धा आपल्याला करता येते असा शोध हा जॉर्ज वॉशिंग्टन कार्वर यांनी लावलेला होता. ते मोठे ब्लॅक चवळीतले होते आणि ते शास्त्रज्ञ होते. तर शेतीवर आधारित एक उद्योगाची एक मालिका असू शकतो. तर दुसरा आहे तो मग जे पृथ्वीच्या पोटामध्ये ज्या गोष्टी साठलेल्या आहेत, पूर्वी पृथ्वीची जंगलं जळाली आणि ती खाली गाडली गेली, मग तो दगडी कोळसा तयार झाला, त्यातून पेट्रोलियम आहे, ते सुद्धा हे पृथ्वीच्या पोटातलं संपणारा माल आहे, सगळा मेटल्स आहेत हे संपणारे आहेत. तर हे आता संपत आलेले आहेत, म्हणजे आता इंडस्ट्रीयल क्वालिटी जो कोळसा आहे हा आता भारतात तरी मिळतच नाही, तो इम्पोर्ट करावा लागतो. म्हणजे आत्ताचे जे वीज निर्मिती प्रकल्प आहेत कोळशावर आधारित, याचा कोळसा सगळा बाहेरून आणावा लागतो आणि तो आता संपत चाललेला आहे. म्हणून ऑइलवर सुद्धा जे युद्ध चाललेले आहेत याचं कारण आहे की ऑइल संपत गेल्यानंतर युद्ध होणारच आहेत, कोण त्याच्यावर कंट्रोल करणार, मुबलकता असती तर युद्ध झाली नसती. आणि म्हणून आमचा मुद्दा आता असा आहे, जगाचा मुद्दा आहे तो, की खरं म्हणजे काय व्हायला पाहिजे होता, तर शेतीवर आधारितच जसा ऊसाचा प्रक्रिया करून साखर ही कंज्युमर गुड आहे म्हणजे खाऊन संपणारी आहे, पण शेतातल्या लाकडाचे ट्रीटमेंट करून आपण जे स्टीलच्या तारा वापरतो बिल्डिंगला त्याच्याऐवजी लाकूड अशी कल्पनासुद्धा आपल्या मनामध्ये येऊ शकत नाही. पण ही कल्पना प्रत्यक्ष त्याच्यापेक्षा त्या स्टीलपेक्षाही जास्त भारी पद्धतीनं आज जगामध्ये वापरली जाऊ शकते, वापरली जाते. त्यामुळे मग इंडस्ट्रीला जे बेसिक स्ट्रक्चर आहे त्याला शेती जास्त कॉम्पीट करू शकते. की इथल्या माणसाने शेतीत वागत नाही म्हणून मुंबईला जायचं हमाली करायला, किंवा मग त्या गिरण्यात कामं करायला, आणखीन कुठल्या स्टील फाउंड्रीमध्ये काम करायला, तर इथेच का नाही होऊ शकत, आपण उसावरच थांबलो. त्या पहिल्यांदा काय गॅरंटी केलं पाहिजे माणसाला, तर त्याला जीविका गॅरंटी केली पाहिजे. माझं जे 18 टन बायोमास हा एका 5 माणसाच्या कुटुंबाला ज्याला बायोमासच्या जनरल स्वरूपामध्ये लागतो, मग तो भाज्या मूग तर मूग प्रत्यक्ष त्याचं जे स्वरूप असेल ते गहू असेल ज्वारी असेल असं असेल,
पण त्याचा ॲबस्ट्रॅक्ट स्वरूप जे आहे ते 18 टन जैविक माल. हा 18 टन जैविक माल जर दिला तरच माणूस सुखानं जीव खाऊ शकतो, ते घर बांधू शकतो, पोरांना शाळेला पाठवू शकतो वगैरे वगैरे. तर ह्या 18 टन बायोमास तयार करायला पाणी किती लागतं? हा प्रयोग तुमच्या खानापूर तालुक्यामध्ये जुन्या हा प्रयोग 1985 वगैरे त्या काळामध्ये केला. 4-5 वर्ष हा प्रयोग केला. पण त्यानंतर मग चितळे आयोग ज्या नेमला गेला त्यांनीसुद्धा ते जागतिक पातळीवरच्या प्रयोगातून त्यांनी असं दाखवून त्यात मांडलेलं आहे की एका माणसाच्या पाठीमागे शेतीसाठी 1000 घनमीटर पाणी जर उपलब्ध नसेल तर त्या माणसांना इथून स्थलांतर होणं भाग पडतं. म्हणजे मग ते स्थलांतर होऊन शहरात जाणार. शहरात काय त्यांना तिथं कुठून प्राध्यापक करणार नाही कोण, तर शहरात हमालीच करणं कुठे ते ओझी उचलणं असलंच आहे. मग गोदीत असतील, भाजी मार्केटमध्ये असतील, अशा कुठेतरी असतील. तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही त्यांना मग आम्ही म्हणलं ठीक आहे, आमचं 1200 घनमीटरची रिक्वायरमेंट आमच्या प्रयोगातून आलेली आहे. तुमचे आयोगच म्हणता ना 1000 घनमीटर प्रत्येक व्यक्तीला, नाहीतर मग आम्हाला इथून उठून ऊस तोडणीला तरी जायला पाहिजे, नाहीतर मग आम्हाला उठून मुंबईला तरी जायला पाहिजे. तर त्याचं तुम्ही गॅरंटी करणं इतकं पाणी आहे की नाही आहे. तर आम्ही तो अभ्यास केला 97 RRBA वगैरे असताना आम्ही सगळे एकत्र पाणी चळवळीत काम करत होतो नागनाथ अण्णांच्या काळामध्ये. आणि तिथे एक मोठी परिषद झाली होती. तर त्या परिषदेच्या वेळेला आम्ही ती मीच लिहिलेली पुस्तिका होती, सगळा हिशेब होता की हे एवढं पाणी आहे आणि आत्ता जेवढे साखर कारखाने आहेत त्यांच्या ऊसाचं पाणी, ऊसाला लागणारं पाणी वेगळं काढून सुद्धा महाराष्ट्रातल्या कृष्णा खोऱ्यातले जे 5 जिल्हे आहेत, म्हणजे ते थोडेसे एक जिल्हा मराठवाड्यातला आहे आणि एक जिल्हा नगर जिल्हा आहे काय, तर यातल्या प्रत्येक कुटुंबाला दर माणशी 1000 घनमीटर पाणी एवढं देता येणं शक्य आहे. आणि हा संघर्ष मोठा सुरू झाला. आणि हे जर केलं आपण तर त्याच्यातून जे उत्पादन ते निर्माण करतील ते कोणतेही करू शकतात. त्यांनी जर धाग्याचं उत्पादन केलं तर धाग्याला पर्याय होऊ शकतो. आज नॉन वोवन फॅब्रिक हे इंटरनॅशनल पातळीवर आज इंटरनॅशनल मार्केटमध्ये जाणारी गोष्ट ह्या शेतकऱ्यांची कोऑपरेटिव्ह तयार करू शकते. त्यात असं पण झालं की ज्याला जमीनच नाही, कुटुंब आहे, आता जमिनीचा मी उल्लेखच केला नाही मागापासून, हे माणसाला किती पाणी लागतं. बरोबर. शेतीला 1000 घनमीटर जर पाणी शेतीसाठीचं दिलं दर माणशी तर तेवढी माणसं तिथे सुखानं जगू शकतात. तर ती माणसं शेतीवाली आहेत का शेतीवाली नाही आहेत, ती शेतीवर जगणारी माणसं आहेत. ती स्वतःला शेती किती आहे ह्याचा हा वेगळा मुद्दा आहे. त्यामुळे तो अमाऊंट तर लागणारच आहे ना तुम्हाला. आणि मग तो जो अमाऊंट आहे तो प्रत्येक त्याच्या इयर मार्क करून त्या माणसांच्या नावानं दिला पाहिजे. आणि म्हणून मग ती मोठी संघर्षाची कालखंड झाला. आणि समी मुक्ती दलाच्या वतीनं आम्ही 2005 आझाद मैदानावर एक प्रचंड आंदोलन, बेमुदत आंदोलन केलं. आणि त्यावेळेला उपमुख्यमंत्री आर आर पाटील आणि इरिगेशनचे मंत्री जे रामराजे नाईक निंबाळकर होते त्यांच्याबरोबर आणि इतर सगळे सेक्रेटरी वगैरे अर्थखात्याचे मंत्री पण होते आणि त्याच्याबरोबर ती बैठक झाली. त्यामध्ये असं ठरलं की महाराष्ट्रात काय आपण आता एकदम निर्णय घेऊ शकत नाही, तेव्हा आपण काय करूया तर तासगाव आणि आटपाडी ह्या 2 तालुक्यामध्ये हा पथदर्शक प्रयोग करूया. आणि पथदर्शक प्रयोग त्यावेळेला मंजूर झाला. आणि मग गणपतराव आबा त्यावेळेला ते आंदोलनात आम्ही माणसं घेऊन येतो म्हणत होते, पण ते काय शेवटपर्यंत आले नाहीत. पण ते म्हणाले थांबा आमचाही तालुका त्यात घाला, म्हणून मला घेऊन ते सगळ्यांच्या पुन्हा सह्या घेत फिरलो आम्ही. आणखीन त्यांचाही तालुका त्यामध्ये इन्क्लूड झाला. आता याचं प्रत्यक्ष टोकापर्यंत गेलं ते आटपाडीच्या तालुक्याचं शेवटापर्यंत आत्तापर्यंत गेलं. हा अभ्यास म्हणजे 2005 ते 2016 हा अभ्यास झाला. 14 सरकार बदललं, पण इतक्या डोक्यातच घुसत नव्हते इंजिनियर लोकांच्यासुद्धा, त्यातल्या तज्ज्ञांच्यासुद्धा. आणि हे घुसायला आणि ते पुन्हा जे लवादाचे प्रश्न, नंतर अर्थखात्याचे प्रश्न, कृषी खात्याचे प्रश्न, असं सगळं होत शेवटी त्यांना मान्य झालं की हे शक्य आहे. अजून ह्याला जोडून एक मला प्रश्न विचारायचा आहे की टेंभू योजना म्हणजे ज्याच्या भोवती अनेक निवडणुका, म्हणजे खानापूर आटपाडी. मी तुम्हाला ह्याचं उत्तर संपवतो कारण हे लोकांना काही कळणारच नाही. आणि म्हणून मग आता आटपाडीला 2 गोष्टी घडल्यात देशात. पहिल्यांदा एक मुख्य कॅनल सोडला, हिवतड कारवा जो आहे तो, तर बाकी सगळं बंद पाईपनं पाणी आहे. बंद पाईप म्हणजे नुसतं मुख्य व्यतिरिका नव्हे तर शेताच्या पर्यंत पोट पाईप करत शेतापर्यंत जी आहे
ती सगळी यंत्रणा बंद पाईप नाही. इतकंच नव्हे तर एकही गाव आणि एकही कुटुंब बिनपाण्याचं राहत नाही. 5,000 घनमीटर 5 माणसं पाठीमागं एवढं पाणी हे द्यायचंच. जो तालुका कुठेही यादीतच नव्हता पाणी देण्याच्या, त्या तालुका हा पहिला देशातला तालुका झाला. आणि त्याच्या पाठोपाठ आता तासगावचं फेरआखणी चालू आहे, सांगोलेची चालू आहे. तेव्हा आम्ही आता अशी मागणी करतो आहोत की आता यांनाही आम्ही तेच म्हणणार आहोत की हे आघाडीनं आघाडीच्या काळातच पथदर्शक प्रयोग आहे. आता सगळे सार्वत्रिक करा म्हणून आपण सगळे ह्याच्यामध्ये आपल्या कार्यक्रमाचा भाग म्हणूनच पाहिजे ना ते. तर ही मागणी आम्ही केली आणि मागच्या आचारसंहितेच्या काळातसुद्धा जो संघर्ष चालू झाला राहिला होता लोकसभेच्या, आणि त्यावेळेला मग हे आटपाडी पॅटर्न हा महाराष्ट्राला लावा, म्हणजे आत्महत्या पण नाही आणि दुष्काळ पण नाही असं. कारण हे जे तुमचं जलयुक्त शिवार आहे हे भरणार कुठं पाणी? पाण्यानं 340 आणि 345 आणि 350 मिलीमीटर पाऊस आहे. अग्रणी बारमाही कुठं होणार? ती उभारणं काय पडेच ना, तर कुठं होणार? आता टेंबूच्या पाण्याने भरली म्हणून अग्रणी बारमाही झाली. त्यामुळं ह्या दोन्हीचं कॉम्बिनेशन केलं पाहिजे. आणि म्हणून मग हे स्थानिक पाणी आणि बाहेरचं पाणी याचं मिळून केलं तर समजा हे पाणी वाटप शक्य आणि आता महाराष्ट्राला शक्य. हा एक महाराष्ट्रामध्ये क्रांती घडवणारा आणि झोपडपट्टीत राहणारी माणसं जी आपली कामं भागातली गेलेली आहेत लाखो कोट्याच्या संख्येनं, ती परत समृद्धीकडे आणणारा मार्ग आहे. आणि टेंबू योजनेला ते काही समजाही लावलेलं नाही पूर्ण, या तीन पुरतंच लावलेलं आहे. आणखीन टेंबू योजनेला मात्र बंद पाईप ही सार्वत्रिक लावलेली आहे. तर ही टेंबू योजना जी आहे तिलाच का पहिल्यांदा झालं, तर त्यामध्ये सुद्धा 6 योजना होत्या, त्यात उजनी वगैरे अशा महाराष्ट्रातल्या. पण शेवटी आम्ही जे आर्ग्युमेंट केलं की तिथला तुम्हाला पहिला प्रयोग करायचा असेल तर तो यशस्वीच झाला पाहिजे. त्याचं खालचा भूगोलाची परिस्थिती कुठली जास्त पूरक आहे तर ते टेंबू पूरक आहे. म्हणून टेंबूला हे 101% तुम्हाला रिझल्ट चांगले मिळतील, म्हणजे त्याला काही एफर्ट्स जास्त करावे लागणार नाहीत. म्हणून टेंबू योजना जी आहे ह्या टेंबू योजनेला पूर्ण बंद पाईपची हे केलं. बाकी ठिकाणी बंद पाईप जी येते ती कशी येते? इथल्यापुरती करा, मग इथं जरा लोकांची मागण्या करा. सार्वत्रिक बंद पाईप नाही आहे. आता टेंबूविषयी म्हणाल तुम्ही काय म्हणाल? हां, टेंबू आता तुम्ही पहिल्यापासून या सर्व प्रक्रियेमध्ये आहात, तर टेंबू हा जो महत्वाकांक्षी इरिगेशनचा जो प्रोजेक्ट आहे ह्याचा, तर अनेक निवडणुका म्हणजे बऱ्याच मतदारसंघातल्या निवडणुका ह्या टेंबू भोवती फिरतात, श्रेयवादाचं राजकारण देखील त्यामध्ये होतं. तर नेमकं टेंबूमध्ये योगदान कुणाचं किंवा श्रेय घ्यायचं असेल तर ते कुणी घ्यायला हवं? हे श्रेय संपूर्ण जनतेच्या चवळीला आहे. याचं कारण असं आहे की 1983 दुष्काळ हा 72 नंतरचा सगळ्यात तीव्र दुष्काळ होता. त्यावेळेला नेमका गिरणी कामगारांचा संप झालेला होता आणि खानापूर तालुका त्यावेळेचा असेल, तासगाव असेल, हे सगळे तालुके आत्ता जे टेंबू ताकारीचे आहेत यानंतर टेंबूचं पाणी ज्या तालुक्यांना जातं. घरटी माणूस मुंबईला होता आणि तिथली माणसं परत इकडं आली नोकरीला असलेलीसुद्धा, कारण तिथं जसं पाणी येत गेलं तशी माणसं परत आली. आम्ही जे म्हणतोय त्याचं तिथं सिद्ध झालेलं आहे की जर पाणी आलं की माणूस परत येते मुंबईहून, कशाला तिथं राहील त्या गाणीत. तेव्हा तिथे चळवळीच्या माध्यमातून प्रत्येक स्टेजला संघर्ष आलेला आहे. आणि आपण जर ती वर्तमानपत्रांची कातरणं त्यावेळची नुसती वर्तमानपत्रं जरी संशोधकाने एखाद्या बघितली काही त्यावेळेला सकाळ आणि केसरी, आता फार वेगळा पेपर झालेला केसरी, पण त्यावेळेला मुख्य होते ते लोकसत्ता सकाळ केसरी, इकडे सकाळ आणि केसरी जास्त होते त्यावेळेला आणि पुढारी होता, 3 पेपर होते. तर यांची सगळी कातरणं त्यावेळी जर काढली तुम्ही, त्यानंतरची सगळ्याच पात्र नंतर पेपर वाढले तरी तुम्हाला स्टेज वाईज दिसेल काय झालं. म्हणजे पाणी मिळतच नाही त्यावेळेला, पाणी येण्यासाठी संघर्ष झाला का नुसतं पाणी द्या म्हणून कोणीतरी सांगितलं आणि आलं, तर संघर्षच झाला. पैसेच भरले नाहीत वीज बिलाचे, संघर्ष झाल्यावरच पैसे भरले असा तुम्हाला पुरावाच सापडत जातो. त्यामुळे याचं श्रेय कोणी घेणं बरोबर नाही. ही जनतेच्या चळवळी झाल्यानंतरच घडलेली गोष्ट आहे. हे आहे ते मान्य केलं पाहिजे खरा इतिहास. ते आता कोणी जे आत्ता काही लोक आहेत की इतिहास बदलायला निघालेले आहेत, भारताचा इतिहासच बदलायला निघालेले आहेत, बहुजन समाजाचा इतिहास नाहीच आहे खरा, तर त्यांनीच घडवला इतिहास असं त्यांचं म्हणणं आहे. परशुरामच खरा आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आणि त्यांनी जे 21 वेळा क्षत्रिय निक्षत्रिय पृथ्वी केली
त्या तोच खरा हिरो आहे त्या इतिहासाचा, असं असं सगळे जे विकृत करणारे लोक आहेत त्यात आपण पण सामील होण्यासारखं आहे हे असं करणं म्हणजे. तेव्हा टेंबूचा श्रेय कोणीच घेऊ नये. त्या त्यावेळेला कोणतरी संपतरावजी देशमुख होते, त्यावेळेला आमदार झाले, तेव्हा त्यांनी प्रयत्न केले नाहीत असे म्हणणार नाही. किंवा तुमचे अनिल वावर होते आहेत म्हणजे ते काहीतरी त्या काळामध्ये होते, तुमचे गणपतराव देशमुख आहेत, यांनी विधानसभेत प्रश्न मांडले नाही असं नाही आहे. पण हे कधी, मग हे जर आहे तर पत्र कुणाला आली, हे जर आहे तर चळवळ बंद कधी झाली, चळवळीच्या बाबतीमध्ये जी मागणी झाली त्याचं तुम्हाला हे आम्ही मंजूर केलेलं आहे, मगच चळवळ थांबलेली आहे, हे असं घडायचं काय कारण नव्हतं तुम्ही केलं तर. त्यामुळे जनतेचं क्रेडिट आहे. म्हणून मी मध्ये श्वास सगळ्यांना सांगितलं की तुम्ही राजकारण करा, निवडणुका लढवा, काही करा, पण ह्याच्यामध्ये राजकारण आणू नका तुम्ही. आम्ही काय राजकारणाच्या विरोधी नाही आहोत, परंतु ही चळवळ आहे ती विशिष्ट धोरणानं पाणी सगळ्यांना मिळण्याची चळवळ आहे, त्यामध्ये तुम्ही राजकारण आणू नका. ताकारी आहे समजा ताकारी, तर आता त्यामध्ये सुद्धा प्रश्न होता इतक्या उंचावर इतक्या हाऊस पॉवर लावून पाणी द्यायचं का नाही द्यायचं. मग शंकरराव चव्हाणांच्या भागामध्ये तिकडे एक योजना झालेली होती त्यावेळेला, ती योजना आहे विष्णुपुरी. मग वसंतदादांना वाटलं की तिकडे विष्णुपुरी इतक्या उंचावर पाणी जायचं तर मग आपला उंचावरचा भाग दुष्काळी असा का. पण त्याला पुन्हा विरोध झाला, टेंबू चालणारच नाही असं म्हणत होते, परवापर्यंत म्हणत होते. हे श्रेय घेणाऱ्यांना मला सांगायचं आहे की हे तुमचे तिथले वरचे दुड्डाचारी इंजिनियर सगळे वरचे सेक्रेटरी म्हणत होते. मग टेंबू चालायला लागली कशी याचा इतिहास सांगा ना. ही लोकांनी स्वतः पैसे भरून आम्हाला पाणी द्या अशी प्रथा का पाडली लोकांनी, कारण लोकांनी वेगळ्या तऱ्हेनं शेती करून दाखवली, वेगळ्या तऱ्हेनं शेतीचं उत्पन्न, तुम्ही नुसतं पाणी द्या तुम्हाला दाखवतो आम्ही काय करू शकतो, हे जर लोकांनी करू आधीच प्रगती स्वतःच्या ह्याची केली नसती मेंदूची शेतकऱ्यांनी, तर तुम्हाला टेंबू परवडलीच नसती. त्यामुळं हे जे आहे ते लोकांच्या स्वतःच्या कर्तव्यगारीचा भाग आहे असं मी म्हणेन. मला अजून एका तुमच्या चळवळीकडे यायचं आहे की धरणग्रस्तांची चळवळ, ह्यात नेमकं तुम्हाला त्यात धरणग्रस्तांची चळवळ उभारावी असं का वाटलं? नाही काय, मी पाण्याच्या चळवळीत, मी तर आदिवासींच्या चळवळीत होतो, इंडस्ट्रियल मुवमेंटमध्ये होतो, तशी कुठलीच चळवळ राहिली नाही. मी अनेक म्हणजे मुंबईच्या मोठ्या चळवळीमध्ये सुद्धा मी होतो, दलित चळवळ, दलित चळवळीत पण होतो. पण इथे तुम्ही जो प्रश्न विचारला होता धरणग्रस्ता चळवळ, तर तो प्रश्न मला पडला पाण्याच्या चळवळीमुळे, की पाण्याची चळवळ करत असताना पाणी मागतो आम्ही त्याला कुठून पाणी येतं आहे, तर पाणी येतं कोयनेतून आहे मुख्य आपलं पाणी. हे जे आता कृष्णकाठाचं पाणी सगळं आहे, आमच्या लिफ्ट इरिगेशन्स आहेत, हे आता आपल्या भागातलं शिराळपेठेतलं पाणी वारणीतून येतं आहे, तर ते तिथं साठलेलं पाणी आहे ते वारणीतून येतं खाली. पण मुख्य जे ताकारी म्हैसाळ या 41 TMC पाणी, या 3 योजनांचं 41 TMC पाणी आहे, हे सगळं कोयनेतून येणारं पाणी आहे. म्हणजे सोळशी वांग असं थोडंसं त्याला पूरक पाणी आहे, पण मुख्यतः कोयना. तर ह्या कोयनेच्यामध्ये 3 तालुके हे अर्ध्याच्या वर बुडले आणि लाखो माणसं त्यामध्ये उठून बाहेर आणली. तर प्रश्न असा आमच्यासमोर आला की हे पाणी आपण मागतोय ताकारीचं लवकर पाणी आणा, तर मग काय, तर ते कुठून आलं पाणी, त्यांचं काय झालं? तर आम्हाला कुठं बातम्या दिसायच्या अशा की कोयनेनं उठवलेल्या लोकांच्या गावाला वीज आली. ही किती साली, तर आम्हाला ती पहिल्यांदा वीज आलेली बातमी वाचायला जी मिळाली ती 1992 वगैरे, तर 92 त्या गावाला म्हणजे कासेगाव काय बुडलेलं गाव नाही, पुनर्वसित गाव नाही, मग इथं आमची 65 वीज आली हो कासेगावात. तर इथं 65 त्याला 92 जे उठला आहे तो त्याचं गाव तिथे कोयनेच्या जवळ. हे असे स्ट्रायकिंग गोष्टी आम्हाला बघायला मिळाल्या. म्हणून मी संपूर्ण 80 किलोमीटर तो जो आतमधला जो माणसं ओव्हर सरकून राहिलेली आहेत तो भाग मी लोकांना तरुण मुलांना घेऊन मी पायी चाललो 1984 ते 1988 आणि मी मला लक्षात आलं की काय परिस्थिती आहे, म्हणजे ज्यांनी समृद्धी आणण्यासाठी ज्यांना त्याग करायला लागला. मोठी मोठी शेती असलेले लोक होते, म्हणजे काय ते काही लहान लहान लोक नाही, मोठी संस्कृती त्या ठिकाणची जुनी आहे, तर ते लोक फार उद्ध्वस्त झालेले लोक होते. आणि म्हणून मला वाटलं की पाणी ज्यांनी निर्माण केलं ज्याच्यासाठी आम्ही दुष्काळाला पाणी देऊ शकतो आहे, आता आम्ही माझ्या स्वतःच्या शेताला पाणी देऊ शकतो आहे,
हे कोयनेचंच पाणी इथं नाही आलं तर आमच्या शेताला कुठलं पाणी आहे कोयनेच्या पाण्याशिवाय? वरणं नाही सोडलं तर पाणीच नाही, वारणीचं नाही सोडलं तर खाली पाणी कुठं आहे? तेव्हा अशा पद्धतीनं असल्यामुळं मग धरणग्रस्तांच्या चवळीत, पण तिथे बरीचशी घाण आहे असं आमच्या लक्षात आलं, म्हणून आम्ही त्यामध्ये सफाई करण्याचा प्रयत्न केला आणि एक नवीन झेप त्यातली टाकली गेली की नुसतं आपलं काहीतरी पुनर्वसन सोयी द्या, नागरी सुविधा द्या याच्यापेक्षा त्याच्यामध्ये तुम्हाला त्या माणसांना पहिल्याच्या पद्धतीनं सन्मानानं उभं करण्यासाठी काय करावं लागेल, असे कायद्यातले बदलसुद्धा आम्ही घडवून आणले. आणखीन मुलांच्याबरोबर मुलींनासुद्धा समान पायावर स्वतंत्र त्यांचं कुटुंब मानून हे केलं, वारसदार म्हणून केलं पाहिजे इतक्यापर्यंत, आणि शेतीला पाणी मिळेपर्यंत त्यांना भत्ता दिला पाहिजे कारण त्यांनी पाणी आणलेलं आहे. अशा पद्धतीनं आम्ही त्यामध्ये गोष्टी आणल्या आणि एका अर्थानं आम्ही महाराष्ट्राला हे दाखवून दिलं की लाभ क्षेत्रातले लोक आणखीन ह्या जिल्ह्यापेक्षासुद्धा सातारा जिल्ह्यामध्ये, सोलापूर जिल्ह्यामध्ये जास्त दाखवून दिलं की मोर्चे हे दुष्काळी भागातल्या लोकांचे, ज्यांना पाणी मिळणार आहे ते आणि ज्यांच्यामुळं पाणी निर्माण झालं ते, ह्यांचे एकत्र मोर्चे आणि पाण्याचे समान वाटप झाले पाहिजे अशी घोषणा तुम्हाला भारतात कुठं दिसणार नाही. मेधा पाटकरांचं आंदोलन झालं धरणच नको असं काही आंदोलन आम्ही कधी केलं नाही. डॉक्टर साहेब, आता आपण तुमच्या सगळ्या चळवळींविषयी बोललो, अशी मी मगाशीच बोललो की अशी कुठलीच महाराष्ट्रातली सामाजिक चळवळ नसेल किंवा महत्त्वाची चळवळ नसेल ज्यात तुमचं योगदान नाही, सक्रिय सहभाग नाही आहे. फार मोठं भगीरथासारखं तुमचं या 40-45 वर्षातलं काम आहे, परंतु मला तुमच्या एक वेगळ्या वळणावरती जायचं आहे किंवा आयुष्यातल्या महत्त्वाच्या टप्प्यावरती जायचं आहे. ते म्हणजे तुम्ही जातीअंताची चळवळ मांडली पण तुम्ही प्रत्यक्षात ती जगला देखील. जागतिक ख्यातीचे जे विचारवंत आहे गेल ओमेट मॅडम, त्यांच्याशी तुमचं म्हणजे ते कॉलेजमध्येच असताना प्रेम झाले की नाही? चळवळीमुळं. चळवळीमुळं मी असं शब्दात मांडतो की महात्मा फुलेंच्यामुळे आमचं लग्न झालं. कसं? म्हणजे त्या महात्मा फुलेंचं संशोधन करायला भारतात आल्या तरुण असताना, PhD थीसिस करण्यासाठी. मग आणि त्यावेळेला कासेगावला सुद्धा त्या येऊन गेलेल्या होत्या आणि आईची तिची ओळख पहिल्यांदा झाली माझ्या आधी आणि त्या चवळीशी सुद्धा तिथे त्या चवळीत होत्या. म्हणजे त्यांचे जे वडील होते आजोबा ते 5 वेळेला MLA होते आणि त्यांच्या शहराचे ते नंतर त्या 4 वेळेला तरी 4 वेळेला मेयर होते आणि ते पेझंट अँड लेबर पार्टी डेमोक्रॅटिक पार्टीचा जो विंग आहे त्याच्यामध्ये होते, त्यामध्ये कामगार आणि शेतकऱ्यांच्या सह डेमोक्रॅटिक पार्टी असा आहे मिनिसोटा स्टेटमध्ये. त्यामुळे एक पूर्वगामी परंपरा त्यांच्या घरामध्ये होती आणि त्यातून त्यांनी तिथे महात्मा फुलेंची चळवळ हा विषय निवडला हे आश्चर्य. आणि मग आपला हा सगळा भाग हा सत्यशोधक चळवळीचा गड्डा असलेला भाग होता आणि त्यातून त्यांनी पहिल्यांदा असं पुढं आणलं की आपल्या इकडे एक मोठा 1.5 वर्षाचा संप झाला होता शेतकऱ्यांचा की सगळ्या जमीनदारांच्या विरुद्ध होता तो आणि त्यांचं कोणी काही करायचं नाही, म्हणजे कोणी त्यांच्या कपडे धुवायचे नाहीत पळपरटांनी, त्यांचे दाढ्या करायचे नाहीत, केस कापायचे नाहीत पासून सगळ्यांनी बहिष्कार, शेतकऱ्यांनी त्यांची शेती करायची नाही आणि अर्थात त्याला योगायोगानं जमीनदार प्रामुख्यानं ब्राह्मण होते त्याला काही कोण करू शकत नाही आणि त्यामुळे मोठी चळवळ त्यावेळेला झाली आणि मोठ्या प्रमाणामध्ये लोक हे शेतीच्या मालकीकडं जाण्याची मुवमेंट झाली. तर त्या सगळ्या पार्श्वभूमीवर त्या इथं फिरत असताना त्या आमच्याही चळवळीशी संबंधित होत्या. इथे एक मंगुळकर म्हणून बापूंचेसुद्धा एक प्राध्यापक मंगुळकर म्हणून सहकारी मित्र होते त्यांचे, तर ते संशोधक होते. त्यामुळं इथल्या भागात आता आमच्या घराच्या पलीकडंच मुदगे म्हणून कार्यकर्ते होते यादव, तर ते छत्रपती चवळीचे नेते होते. त्यांनी एक जलसा पण लिहिलेलं ते पुस्तक आहे आमच्याकडे, त्यांचा पंतू नातू इथे आहेत आता. त्यानिमित्तानं मग ते इथंपर्यंत असं झालं. आईनं मग त्यांना सगळी माहिती सांगितली आणि त्यामुळं मग माझीच ओळखमुळे पुन्हा तिथल्या चवळी चवळी तशी होत गेली आणि आम्ही ठरवलं लग्न करायचं. म्हणजे आणीबाणीत आमचं लग्न झालं खरं. मी अंडरग्राऊंड असताना लग्न झालं खरं तर, आणि अंडरग्राऊंड असण्याचं कारणच असं होतं की चवळींना त्यावेळेला बंदीच होती आणि त्यानंतर मग आम्ही पुढे मग इथेच जास्त राहिली. मग काही झालं तरी ह्या घरात
आता सो ह्याच घरात आता राहतो आम्ही. तुमचं प्रेम हे चिरकाळ स्वरूपाचं आहे. म्हणजे मला एका मित्राकडून असा की सकाळला की तुम्ही एकदा हायवेला तुमची गाडी थांबलेली असताना त्यांना काहीतरी चॉकलेट कुठलं तरी आवडते काय तर ते तुम्ही दिलेलं, तो नेमका काय प्रसंग होता? नाही नाही नाही, तिला चॉकलेट आवडतं, परंतु त्याचा त्यासाठी गाडी थांबवायचीच असं काही कोणी करत नाही ना. ते मी आठवणीत ठेवून करत असतो काहीतरी काहीतरी, वाढदिवसा दिवशीच करावं असं काही नाही ना. पण तिनं अक्षरशः भर असा म्हणजे प्रचंड पाऊस पडत असताना अक्कलकुवा तालुक्याचं ठिकाण तिथून आताच्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये ते मोर्चा संपला आणि मोर्चात नंतर आम्ही एका खेड्यात राहायला जाणार होतो. जे धोधो पाऊस सुरू झाला ते 3 किलोमीटर चिखलातून आम्ही चाललो काय, मी शेतकरी कुटुंबातला आहे, मी काय पेरणीच्या काळात रासनी महाराष्ट्र गेलेलो आहे पेरायला पण गेलेलो आहे, तो काय प्रश्न नाही, ती काय सवय शेतकऱ्याच्या कुटुंबात सवयच असते आपल्याला. परंतु तिला तशी काही सवय नसण्याचा काही प्रश्न नव्हता ना, काहीच सवय तशी नाही. पण ती त्या चिखलातून एकदाच नाही पण ते प्रसंग मला आठवतो की ती 3 किलोमीटर अशी काही तक्रार नाही केली की आता मला थकवा आला आहे अमुक आहे किती वेळा पाऊस आणि काय, ती आनंदात होती तसं काय नाही. आणि तिथं गेल्यानंतर मग त्या आदिवासी स्त्रियांनी तिथल्या घरातल्या स्त्रियांनी त्यांचे आता सुके कपडे वाहित का नको ते पिशवीतले कपडे बरे भिजलेले आणि सगळेच भिजलेले, मग त्यांचा जो त्यांच्या पद्धतीचा ड्रेस असतो तोच घातला तिनं आणि मग दुसरा सकाळ दुसऱ्या दिवशीपर्यंत तो वाळला वगैरे असा असे अनेक प्रसंग आहेत. डॉक्टर साहेब मला अजून एका महत्त्वाच्या व्यक्तीकडे म्हणजे आईचं आणि मुलाचं नातं हे म्हणजे शब्दापलीकडचं ते नातं असतं, तर तुमचं आणि इंदुताईंचं म्हणजे त्यांच्याकडूनच तुम्हाला वारसा मिळाला वसा मिळाला म्हणजे स्वातंत्र्य चळवळीपासून त्या, तर तुमचं आणि आईंचं नातं प्रचंड जिव्हाळ्याचं होतं म्हणजे असं वाचनात पण आलं, बऱ्याच जणांनी वर्णन देखील करून सांगितलं, तर तुम्ही आईचं वर्णन कसं कराल? एक तर कसं आहे की वडिलांचं जे प्रेम आहे ते आईच्या थ्रूच मला मिळालं, मला काही त्यांची आठवण होण्याचं वय नव्हतं माझं त्यावर, आणि त्यामुळं वडिलांचा वारसा आजोबांचा वारसा आणि तिचा स्वतःचा असे तिन्ही वारसे तिनं माझ्यापर्यंत पोहोचवले, आणि काय ती मी म्हणजे तिचं सर्वस्व असं होतं ना, म्हणजे मी तिला शेवटपर्यंत म्हणजे ती अंथरुणातला खेळली ज्या वेळेला, फार कमी काळ अंथरुणाला खेळलेली होती, पण त्या काळातसुद्धा तिला वाटायचं की हे माझं बाळच आहे, इतकं प्रेम होतं. म्हणजे मी काहीतरी मला वाटते त्यावेळेला एक दौरा करायला गेलेलो होतो, आणखीन 3-4 दिवस मी बाहेर होतो, त्यात आमचे जे आबा आहेत आमची बहीण आहे त्यांनी ते सगळं सांभाळलेलं होतं. मी आलो तर ते मी दररोज घरी असायचो, पण त्या दिवशी मला त्या काळात मला 2-3 दिवस 4 दिवस जावं लागलं होतं. तर ती चक्क त्या अवस्थेसुद्धा तिने पटापटा मुके घेतले माझे की तू कुठं गेला होतास इतके दिवस, मी वचन दिलेलं आहे तुला सांभाळायचं तुझी काळजी घ्यायची, असं ती स्वतः अंथरुणाला खिळून आता काय होतं एक म्हणतो अशा अवस्थेत असताना म्हणाली. म्हणजे ती ही ती स्वतःचं सगळं सर्वस्व तिनं पूर्ण माझ्यातच बघितलेलं होतं, आणि असं फार कमी कमी भाग्य लोकांना लाभतं की अशी आई जी तुम्हाला घडवते पण आणि तुम्हाला शेवटपर्यंत आईचं म्हणजे तुम्ही जणू काय लहान बाळ आहात अशा इतक्या पद्धतीनं तुमची काळजी ही इतकी वयस्कर झाल्यानुसार घेते, हे मोठं भाग्याची गोष्ट माझ्या जीवनातली आहे. मला मुलाखतीच्या शेवटाकडे यायचं आहे की मला थोडक्यात मी प्रश्न विचारतो तुम्हाला की सद्यस्थितीचं जे राजकारण आहे भारताचं, म्हणजे तुम्ही साधारणतः 70च्या दशकापासून जे संक्रमणावस्थेतलं जे सगळं राजकारण आहे किंवा स्थिर अस्थिर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही पाहिलेल्या आहेत जवळून अनुभवलेल्या आहेत, तर सद्यस्थितीचं राजकारण तुम्ही कसं वर्णन कराल? नाही आता एक संधी काळ आहे, म्हणजे या देशाची जगाची अर्थव्यवस्था ही प्रचंड मोठ्या प्रमाणात बदलेल अशा ज्याला उंबरठा म्हणू आपण अशावर आता जग उभं आहे, देश पण त्याच्यावरच उभा आहे. आता काय मार्ग आहे हा न ज्यावेळेला सापडलेलाच नसतो त्यावेळेला सत्तेवर जाणाऱ्यांना सुद्धा काय कळत नसतं की काय करावं, आणि त्याच्यामध्ये आत्ताचे सत्ताधारी असतील किंवा पूर्वीचे सत्ताधारी असतील तो मार्ग शोधायचा चाललेला पण सापडत नाही. ह्या सगळ्या अवस्थेतून बाहेर येण्यासाठी अर्थव्यवस्था कशी पाहिजे हे समजेनासं झालेलं आहे असा हा काळ आहे. म्हणजे तो संधी काळ म्हणजे असा संधी काळ नाही तर युग युगप्रवर्तनाच्या
पद्धतीचा संध्याकाळ आहे. हा युगांत, हा ह्या युगाचा अंत होणार आणि नवे युग सुरू होणार अशामधला संध्याकाळ आहे. म्हणजे तो असा नाही की कोणीतरी ते करणार आहे, म्हणजे कोणीतरी ते युगांत करेल आणि नवे युग आणि असं नाही. तो युग संपण्याचं त्याचं स्वतःचं स्मरण आता त्या युगाचं आहे. आणि अशा वेळेला जर त्याचं प्रतिनिधित्व त्याचं समजून करणारी कोणी माणसं मिळाली नाहीत तर मग ज्याला म्हणतो आपण की दिग्मूळ झालं, दिशा कुठली आहे ते कळेना, ती दिशा न कळण्याचा हा काळ आहे. आणि म्हणून मग हुकुमशाहीचा जो उदय आहे, हिटलरशाहीचा जो उदय आहे, अशा त्या त्या वेळेला ज्या वेळेला युगांत होत असतो की ज्या वेळेला किन्सियन एक अर्थव्यवस्था होती तिच्यातून काही अरिष्ट ही ठोपवली गेली आणि ती सुद्धा चालेना, किन्सियन उपाय चालेनात, किन्समन मोठा अर्थशास्त्रज्ञ होता, तर ते ज्यावेळेला चालेनात त्यावेळेला पुन्हा एकदा मोठं अरिष्ट आलं, त्यावेळेला हिटलरची निर्मिती झालेली आहे. आणि आतासुद्धा ट्रम्प असेल, पुतीन असेल, नेत्यानेहू असेल म्हणजे इस्रेलचा आणि आपले हे ग्रस्त असतील, या सगळ्यांचं मिळून एक जे एकजूट झालेली आहे ती यातून मार्ग सापडत नाही. मग काय करायचं तर हम करेसो कायदा आम्ही म्हणतो आहे म्हणून असं आहे. मार्ग काढायचा विचारच करायचा नाही, त्याच्याविषयी बोलायचंच नाही. मग काय म्हणायचं तुम्हाला, तुम्ही म्हणताय मला ताप आलेला आहे, ते मग तिकडे झाडावर पक्षी बसला आहे असं सांगायचं, तापाविषयी बोलायचं नाही. मला शेवटचा हा महत्त्वाचा तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही 40-45 वर्ष सामाजिक ह्या चळवळीमध्ये प्रचंड असं योगदान दिलं, तर आता मागे वळून पाहताना नेमकं कसं वाटते त्याचं जर अवलोकन केलं ह्या सगळ्या गोष्टींचं? नाही, मला समाधान आहे, परंतु परिस्थिती अशी आहे की समाधान नसावं अशी परिस्थिती, अस्वस्थ पाहिजे. म्हणजे आज माणसं जी सत्सद्विवेक बुद्धी आहे की ज्यांना जनतेची काळजी आहे त्या माणसांना अस्वस्थ असण्याचा काळ आहे. आणि मी अस्वस्थ आहे, अस्वस्थ आहे कारण जनतेला या परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी आम्ही एकत्र वेगळ्या तऱ्हेचा मार्ग काढून त्याच्यासह आम्ही एकत्र कोणी येऊ शकत नाही. आणि ह्याच्या इतकी वाईट स्थिती कुठली दुसरी नाही. म्हणजे याचा अर्थ असा आहे की यामुळे पूर्ण नवीन काहीतरी यावं लागेल, पूर्ण नवीन मार्ग, पूर्ण नवीन माणसं आणि पूर्ण नवीन सूर्याचा उदय. सूर्याचा म्हणजे माणसाचा नव्हे, मनुष्य नावाच्या नेत्याचा वगैरे नव्हे, तर नवीन पहाट, नवीन युगाची ही अशा तऱ्हेनं जर झालं तरच होणार आहे. अशा संधी काळाच्या मध्ये एक अस्वस्थता तरी असावी लागते. हे पुन्हा ते गाणं जे आहे सिंहासन मधलं, अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाल, तशा तऱ्हेची आज अवस्था आहे. ते आणीबाणीला तेवढं लागू नव्हतं, आज जास्त लागू आहे. आणीबाणी एक तशी किरकोळ गोष्ट होती आणि उलट दक्षिणेकडच्या आणि महाराष्ट्रसारख्या राज्यामध्ये लोकांना बरं वाटलं होतं, सावकारांना त्रास झाला वगैरे असं होतं. आता त्याच्या अर्थ त्याच्या ते रिस्ट्रिक्शन्स योग्य होते असं नाही, म्हणून तरी आम्ही अंडरग्राऊंड होतो. परंतु आता त्याच्यापेक्षा प्रचंड भयानक अशी परिस्थिती आहे. आणि ती वेळ सरकारच्या हुकुमशाहीशी जोडलेली नाही, एकूणच असा एक स्टेज सामाजाची स्टेजच बदलण्याचा मुद्दा आहे. आणि हे यातनं होईल, नवीन घडणार. आपण असं करूयात की या क्षितिजावरती नवीन पहाट उभेल. डॉक्टर साहेबांनी अगदी वेळात वेळ काढून आपल्यासोबत मनमोकळेपणाने गप्पा मारल्या, त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक आभार आणि धन्यवाद. नमस्कार.